उत्तम, फारच उत्तम. आणि अशी असे चित्रपट येत आहेत आणि मला आनंद झाला. बॉलिवूड अशा जर आता आमच्या जे पोरं बघतील ना, कदाचित या देशाचं काहीतरी चांगलं घडेल. इतिहासाची पानं आपल्या मनामध्ये असतात, ती प्रत्यक्षामध्ये बघायला खूप आनंद वाटतो. गिव्ह 5 out of 5 stars दिस फिल्म. आय थिंक दिस फिल्म शुड गो टू ऑस्कर ऑल्सो. पिक्चर ना अतिशय रिअलिस्टिक आहे दादा. खरं सांगू रिजनल मूवीज ना अशा मूवीज म्हणजे दुसऱ्या काही पण बघण्यापेक्षा ना बॉलिवूड अशा जर आता आमच्याचे पोरं बघतील ना, कदाचित या देशाचं काहीतरी चांगलं घडेल असं मला वाटतं. अतिशय सुंदर म्युझिक होतं खरं तर, प्रोडक्शन लेवल ॲट अ लेवल होतं. रिजनल मूवीजचं असं प्रोडक्शन लेवल झालं ना, आपली मराठी फिल्म इंडस्ट्री खूप एका ना काहीतरी प्लेसवर जाईल, म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड तरी फिरेल असं मला वाटतं सर. 5 पैकी सर ह्या मूवीला 5 देणे. थँक्यू. सुंदर चित्रपट होता आणि फार चांगल्या पद्धतीने ज्या आपण इतिहासाची पानं आपल्या मनामध्ये असतात ती प्रत्यक्षामध्ये बघायला खूप आनंद वाटला. कामं सगळ्यांची सुंदर झाली आहेत. सेकंड हाफमध्ये तो चित्रपट मध्यंतरानंतर जास्त जोर घेतो असं वाटतं, पण एकंदरीतच खूप बघावा आणि विशेषतः नव्या पिढीने जास्त बघायला हवा ज्यांना यांची नावं माहिती नाही आहेत. खूप आनंद वाटतो. 5 पैकी मी 4 स्टार देईन, त्यातला 1 स्टार या विषयासाठी असेल. इतके सालों बाद ये फिल्म देख के मेरे आँखों में से आंसू आ गए. जब क्लाइमैक्स जय भवानी जय शिवाजी बोलने का आज मेरे को मौका मिला इस फिल्म के वजह से, मुझे धन्य है वो लोग जिन्होंने इतने ऐसे कठिन समय में भी युद्ध लड़के उन सिद्धि जौहर के राक्षसों को हराया. शिवाजी महाराज को नमन है आज इस जन्मदिन पर, खासकर बाजी प्रभु देश पांडे को नमन है कि जिन्होंने हमारे महाराष्ट्र की रक्षा की, स्वराज्य की रक्षा की, जो और कोई नहीं कर सका, जो शिवाजी महाराज उनके मावड़ों ने किया. मैं धन्यवाद कैसे कहता से डायरेक्टर को. जय भवानी जय शिवाजी. हम अब तक बस इतिहास पढ़ते हुए आए, आप स्वयं इतिहास देख के आए, क्या कहना चाहेंगे? मैं एक चीज़ कहना चाहता हूँ इस विषय में. आज जो हम देख रहे इतिहास, आज देख मैं जैसे कि मैं 4th स्टैंडर्ड में हम लोग शिवाजी महाराज के ऊपर स्टोरी सुनाते थे टेक्स्ट बुक में, वो फीलिंग आज उसमें आने लगी. लेकिन आज भी कहता हूँ कि हम सबको शिवाजी महाराज के बारे में जानना चाहिए. जब तक हम सब है शिवाजी महाराज के बारे में जानना चाहिए, खासकर बच्चों को जानना चाहिए कि हम मराठा सैनिकों में कितना दम था, मराठाओं में ताकत क्या थी, वो और किसी ने इस पावन खिंड में आज के देखने मिली. गाने वगैरह एक्शन इज सुपर सीन, और खासकर जो चिन्मय साहब का, अंकित साहब का जो एक्शन सीन था सबसे सुपर था. खासकर बाजी प्रभु देशपांडे का जो इसमें कैरेक्टर दिखाएगा, हिम्मत नहीं आ रहा कैसे भी करके उन्होंने युद्ध लड़ा, भटे नहीं पीछे से. इसे कहते हैं पावर जो हम सब के अंदर है, खासकर मराठाओं के अंदर है, जो आज हमें देखने मिला. आई गिव 5 out of 5 stars ऑफ दिस फिल्म. आई थिंक दिस फिल्म शुड गो टू ऑस्कर ऑल्सो. ऑडियंस को कैसे अपील करना चाहेंगे? आई रिक्वेस्ट टू ऑल ऑडियंस कि कल संडे है, तो मेरी रिक्वेस्ट है कि आप बच्चों को शिवाजी के बारे में जानना बताना चाहते हैं, जो लड़ाइयाँ हुई है सबसे बड़ी बड़ी लड़ाइयाँ, प्लीज़ पावन खिंड फिल्म ज़रूर दिखाइए. क्योंकि आफ्टर द फजल फते शिकस्त के बाद ये जो फिल्म है, मैं वैसे दोनों तो देखा नहीं, लेकिन ये फिल्म देखने के बाद आज भी कहता हूँ कि ये सबसे बेस्ट फिल्म है. और मैं अपील है कि इस संडे को बच्चों को जरूर दिखाइए फिल्म, बिकॉज दिस इज बेस्ट फॉर द चिल्ड्रेन ऑल्सो टू नो अबाउट लॉर्ड छत्रपति शिवाजी महाराज एंड पाव बाजी प्रभु देशपांडे. थैंक यू सर. थैंक यू सो मच. उत्तम, फारच उत्तम. आणि अशी असे चित्रपट येत आहेत आणि मला आनंद झाला की ह्या सिनेमाला बहुत पुष्कळ तरुण मुलं होती ज्यांच्यापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास पोचणं आवश्यक आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीने पोचलेला आहे. हा प्रेरणादायी फिल्म आहे आणि अशा फिल्म्स मी दिग्पाल रांजेकरांचं या पुरावाना अभिनंदन करतो, कारण त्यांनी एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे, काहीतरी फालतू दाखवून लोकांच्या ह्याच्यापेक्षा त्यांना एक प्रेरणा देणारी, एक ऊर्जा देणारी आणि ताकद देणारी अशी चित्रपटाची निर्मिती होते ही फारच चांगली गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा त्यांचं त्रिवार अभिनंदन. अशाच फिल्म्सची त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आतापर्यंत फक्त आपण इतिहास वाचला होता, आता प्रत्यक्षात तुम्ही बघा. हां, त्यामुळे अनुभव कसा होता? त्यामुळे अक्षरशः इतिहास जगताचा अनुभव जो असतो तो अनुभव मला आला. आणि त्यांच्या आधीच्याही फिल्म्स मी बघितल्या आहेत आणि याच्या पुढच्याही फिल्म्स बघीन. मी स्वतः पन्हाळ्याला गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे त्या बाजीरूंचा जो पुतळा तिथे आहे
त्या पुतळ्याची प्रेरणा विलासपूरकरांनी प्रत्यक्ष बाजीप्रभू आपण बघतोय की काय असं वाटावं इतकं सुंदर सर्वांगीण सुंदर अभिनय या सर्वांनी केला आणि खरा इतिहास आम्हाला जगवून दाखवला, प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडवून दाखवला. पुन्हा एकदा अभिनंदन करून असेच सिनेमे वारंवार यावेत आणि तरुण पिढीने अधिकाधिक लोकांनी ते पाहावे आणि महाराजांचा खरा इतिहास आहे तो इतिहास समजून घ्यावा आणि त्यांनी ज्या तत्वासाठी लढाई केली त्यातला एक शतावण जरी आमच्या मनामध्ये आला, आमची देशभक्ती प्रकट झाली, देशावरच्या संकटांना सगळ्यांना उत्तर महाराजांचं चरित्र आहे हे पुन्हा एकदा रिअलाईज झालं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन केलं. नुसती फिल्म बघून भागणार नाही, शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे देशा स्वराज्य शत्रू आहेत त्यांची दयामाया न करता त्यांच्यावरती योग्य ती क्रिया केली, तशीच आपणही आपल्या नियतीच्या याच्यामध्ये नेहमीच्या याच्यामध्ये देशाचे शत्रू कोण आहेत हे ओळखून त्याच्यावरती जोरदार आपणही त्याप्रमाणे आपल्याला जमेल तसं असं न म्हणता सर्वार्थाने, म्हणजे जसं यांनी सांगितलं बाजीप्रभू म्हणतात की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तोपर्यंत आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळाली तर ती कधीच न सोडता त्याच्यासाठी करावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या मेहनतीचं नक्की चीज होईल असं आपण अगदी 100%. शंभर टक्के. आता शेवटचा प्रश्न असा असेल की 5 पैकी किती स्टार देतात? 5 पैकी 6 देईन मी. धन्यवाद. मूवी चांगला आहे ते आणि मजा आली वॉर आणि सगळं बघून. सगळ्यात भारी तुम्हाला काय वाटलं, म्हणजे वॉर सिक्वेन्सेस आवडले, गाणी आवडले, त्यांचा प्रसंग वगैरे आवडला, काय वाटलं? वॉर सिक्वेन्स आवडला. देशपांडे आणि डायलॉग्स पण मस्त होते. 5 पैकी किती सर दिसत? 5 पैकी रेटिंग 4.8. खूप मला खूपच आवडला कारण स्टोरी आपण इतिहासातल्या पुस्तकात वगैरे वाचलेली असते पण प्रत्यक्ष त्यांनी इतका सीन छान क्रिएट केला आहे की पावनखिड गोंडखिंड ह्याच्यात कसं ते युद्ध झालं असेल त्याची फार सुंदर चित्रण त्यांनी केलेलं आहे आणि गाणी पण मला खूप आवडली. गाणी पण खूपच छान आहेत आणि देवाशी रिलेटेड पण आहे. विठ्ठलाचं शेवटी नाव आहे नारायण. बाजीप्रभू देशपांड्यांचं काम पण अजयपूरकरांनी खूप छान केलं आहे. शिवाजी महाराज की जय. मी 2-3 जणांना विचारलं तर 2-3 जण म्हणाले की खूप इमोशनल सारखी मूवी आहे. तुम्हाला म्हणजे नाही इमोशनल आहे कारण मध्ये मध्ये सगळ्यांच्या ज्या घरी राहिलेल्या बायका आहेत त्यांचं पण त्यांनी चित्रण चांगलं केलं आहे त्याच्यामुळे तो इमोशनल होतोच त्या बाबतीत. पण मेन म्हणजे शिवाजी करता, राजा शिवाजी करता एवढ्या लोकांनी आपले प्राण दिलेत आणि इतके ते समोर असून त्याच्यात कामं पण केली आहेत त्याचं खूप धन्य वाटलं बघून. आणि आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर आम्हाला बघायला मिळालं त्याच्याकरता धन्यवाद. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं? वॉर सिक्वेन्सेस आवडले, डायलॉग? नाही मला गाणी आवडली जास्त. हो 2-3च आहेत पण खूप छान वाटली ऐकायला, म्हणजे कुठेही लाऊडनेस नाही काही नाही आणि भावपूर्ण गाणी आहेत ती सुद्धा. आणि शेवटचा प्रश्न असा असेल की 5 पैकी किती स्टार? मी 4.5 देईन. 4.5.